लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कठोर शिस्तीमुळे राज्यभरात कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून परिचित असलेल्या आणि अलीकडेच आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतलेले तुकाराम मुंडे हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याची धास्ती घेत सिव्हिल हॉस्पिटलनं मात्र जोरदार स्वच्छता मोहीम हाती घेतली। आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती आल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येत आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा हादरली आहे। आपले पितळ उघडे पडायला नको म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली जाते। कोणत्याही क्षणी तुकाराम मुंडे जिल्हा रुग्णालयाला भेट देतील या धास्तीनं जिल्हा रुग्णालयात अनेक बदल सध्या दिसून येत आहे। तुकाराम मुंडे यांच्या धास्तीनं जिल्हा रुग्णालयात नेमके काय बदल झालेत ते पाहूयात। वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या गळ्यात पहिल्यांदाच ओळखपत्र दिसत आहे। सर्व अधिकारी आणि कर्मचारी युनिफॉर्म मध्ये सध्या दिसतात। सर्वच अधिकारी आणि कर्मचारी वेळेपूर्वीच कामावर दाखल होऊन आपापली जबाबदारी काटेकोरपणे पाळत आहेत। रुग्णालयाची सार्वजनिक स्वच्छता जोरदार प्रथमच पाहायला मिळत आहे, तर स्वच्छता निरीक्षकांकडून देखील रुग्णालयाची पाहणी केली जाते। पाण्याच्या प्रेशरनं खिडक्यांमधील घाण साफ केली जाते। रुग्णांचे बेडशीट बदलून स्वच्छ धुतलेले बेडशीट टाकण्यात आले आहे, तर रुग्णांना देण्यात येणारे अन्न पाणी हे पहिल्यांदाच उत्कृष्ट दर्जाचं दिलं जात आहे। तर पंख्यासह भिंतींना लागलेले जाळे अडगळीतील साहित्य बाहेर काढण्यात आलेले आहे। वॉर्डच्या खिडक्यांच्या सज्जावर रुग्णांनी फेकलेले कपडे अन्न बाटल्या प्लास्टिक पिशव्या यांची स्वच्छता केली जाते। दरम्यान 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे केव्हाही अचानक येण्याची दाट शक्यता असल्यानं या पूर्वतयारीला सुरुवात झालेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।